भक्तांना माहित नसलेल्या बाबांचा महिमा, बाबांचा लीला, बाबांचा महिमा, बाबांचा लीला। नमस्कार, मी आनंद पिंपळकर, आनंदी वास्तूच्या माहित नसलेल्या साईबाबामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। शिर्डीमध्ये साईबाबांच्या समकाळामध्ये अनेक संत येऊन गेल्याचा उल्लेख आहे। अनेक संतांची मांदी आळी शिर्डीत असायची। या शिर्डीमध्ये असं नक्की काय वैशिष्ट्य असावं की ज्यामुळे ही संत मंडळी या ठिकाणी विराजमान झाली ते आपण पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला माहिती आहे शिर्डीला पौराणिक महत्व आहे, राहुरी वगैरे ह्या सगळ्या गावांना पौराणिक महत्व आहे, पण ते आज मी तुम्हाला सांगणार नाही। पुढच्या भागामध्ये आपण शिर्डीचं पौराणिक महत्व पाहणार आहोत। परंतु तुम्हाला आज एक नक्की गोष्ट सांगतो, ती म्हणजे शिर्डीमध्ये अनेक संतांनी वास्तव्य केलं। बरेचसे संत हे बाबांच्या समकालीन होऊन गेले। त्यामध्ये देवीदास नावाचे संत, जानकीदास नावाचे संत, गंगागिर महाराज, आनंदनाथ महाराज, उपासनी महाराज यांसह अनेक महान संतांनी शिर्डीमध्ये वास्तव्य केलं, बाबांची गाढभेट घेतली। यातले देवीदास महाराज हे तर महाज्ञानी होते। बाबा शिर्डीत मशिदीत राहायला गेल्यानंतर बाबा देवीदास यांच्या सहवासात राहत असल्याचा उल्लेख आहे। देवीदास आणि साईबाबा बराच काळ एकत्र घालवत असत, ज्ञानाचं चर्चा करत असे। अप्पा भिल्ल आणि म्हाळसापती आणि कोते पाटील यांच्यासारखी भाविक मंडळी संत देवीदास यांच्या दर्शनाला जात असे आणि काशीराम शिंपी या संतांना नेहमी शिदा देत असल्याचा उल्लेख आहे। बाबांचे अजून एक समकालीन संत होते, ते म्हणजे जानकीदास। पहिले देवीदास, नंतर जानकीदास। जानकीदास हे गोसावी होते। बाबांचा जानकीदासांबरोबर नित्य बैठकी होत असत। कधी जानकीदास बाबांकडे येत असत तर कधीतरी बाबा त्यांच्याकडे जात असत। सखोल धर्मशास्त्रावरती अतिशय गहन पद्धतीनं दोघांमध्ये चर्चा होत। जानकीदासांकडे साईबाबांचा कोणी भक्त गेला तर त्याला अंतर्ज्ञानाने ओळखून संत जानकीदास त्याला ओरडत असत, माझ्यासारख्या क्षुद्र माणसाकडे येऊन उपयोग नाही रे बाबा, तू ज्या बाबाचा भक्त आहेस त्या बाबाचे पाय घट्ट धर। अरे त्या बाबाचे पाय तर मी पण धरतो, असंही ते म्हणायचे। याबाबतचा एक अनुभव साई भक्त दत्तात्रय रासने यांनी लिहून ठेवलेला आहे। एकदा ते जानकीदासांकडे दर्शनाला गेले, पायाला हात लावता जानकीदास ओरडून त्यांना म्हणाले, साई तुझा वाली आहे, तू त्याच्याकडे जा, तो तुझं भलं करेल, तू माझे काय पाय धरतो, मी तर त्याचे पाय धरतो। अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की ज्या संतांनी साईबाबांचं श्रेष्ठत्व मान्य केलं होतं। याचबरोबर उपासनी महाराज, गंगागिर महाराज, आनंदनाथ महाराज या समकालीन संतांना देखील साईंच्या सहवासाचा लाभ झालाय। यातलंच एक उदाहरण म्हणजे गंगागिर महाराज। हे अधून मधून शिर्डीत येत। एकदा साईबाबा मडक्यानं झाडांना पाणी घालत असताना गंगागिर महाराजांनी लांबून पाहिलं। गंगागिर महाराज वयाने मोठे होते, साईबाबा त्यावेळेस वयाने लहान होते। यावर ते म्हणाले की हे या शिर्डीचं भाग्य आहे की या शिर्डीला एक श्रेष्ठ रत्न लाभलाय। ही जी बालमूर्ती दिसते ही सामान्य नाही, एके दिवशी या शिर्डीचं नाव जगात प्रसिद्ध होईल। वास्तविक गंगागिर महाराज हे विष्णू भक्त होते, संसारी होते। त्यांचा आजही मठ पुणतांब्याजवळ आपल्याला पाहायला मिळतो। त्याच काळात आणखीन एक संत होते, ते म्हणजे गवळीबुवा। ते पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त होते। त्यांचं वय 90-95 घरात होत आणि बाबांना ते पांडुरंगाच्या रूपातच मानत होते। ते लोकांना सांगायचे, अरे हा मूर्तिमंत परब्रह्म आहे, याला हातचा जाऊ देऊ नका। ज्यावेळेस गवळीबुवा बाबांची उपासना करत होती तेव्हा बाबांचं वय लहान होतं, गवळीबुवा मात्र 90-95-96 या घरातले होते। एवढा वयस्कर पांडुरंगाचा भक्त बाबांबद्दल म्हणायचा की जग वेडा आहे, नको त्या लोकांच्या मागे धावत, परंतु शिर्डीतला हा वेडा फकीर फकीर नसून परब्रह्म आहे। त्याचप्रमाणे आनंदनाथ नावाचे महाराजही साईनाथांच्या संपर्कात आले होते। येवल्याजवळील सावरगाव येथे त्यांचा आश्रम आजही आहे। त्यांनी त्यावेळेस भविष्यवाणी केली होती की हा पोरगा अद्भुत कार्य करेल,
संपूर्ण जगतामध्ये शिर्डी सण याचं नाव होईल. जेव्हा आनंदनाथ महाराज आणि साईबाबांची भेट झाली तेव्हा एकमेकांच्या समोर आल्यानंतर एकमेकांच्या नजरेत नजर घालून ते बराच वेळ बघत होते. दोघही शब्दाने एकमेकांशी काहीच बोलले नाही, पण नजरेची भाषा त्यांची त्यांनाच माहीत, त्यांची त्यांनाच कळली. त्यावेळेस आनंदनाथ महाराज आजूबाजूच्या लोकांना म्हणाले की आज हा हिरा उकिरड्यावर पडलेला आहे, पण ही गारगोटी नाही. माझे बोल ध्यानात घ्या, तुम्हाला नक्की माझी पुढे आठवण होईल. आणि तसेच ते तरातरा येवलेला निघून गेले. आनंद महाराजांना वाकसिद्धी प्राप्त होती, अनेक सिद्धी त्यांच्या पायावरती लोळण घेत होत्या. ते उत्तम साहित्यिक होते, ते संत होते, पण एखाद्या राजासारखे त्या काळामध्ये राहत होते. त्या काळात त्यांच्या आश्रमामध्ये घोडा हत्ती त्यांनी सांभाळले होते. त्यानंतर 1904 साली वेंगुर्ले या ठिकाणी आनंदनाथ महाराजांनी जिवंत समाधी घेतली. असं म्हणतात की आनंदनाथ महाराजांना अक्कलकोटच्या स्वामींनी त्यांच्या स्वतःच्या तोंडातून म्हणजे मुखातून आत्मपादुका काढून दिल्या होत्या. या पादुका साधारणपणे 1/2 इंचाहूनही कमी आहेत आणि आजही त्या पाहायला मिळतात. आणि आजही त्या पादुका कुठल्या वस्तूपासून कुठल्या गोष्टीपासून विणल्या गेल्या हे आजही सायन्सच्या पलीकडचं आहे. दर्शक हो, माहीत नसलेले साईबाबा या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी तुम्हाला वेगवेगळी माहीत नसलेली माहिती देतो. त्या काळामध्ये संत एवढ्या मोठ्या प्रमाणात साईबाबांना मोठ्या प्रमाणात मान सन्मान देत होते. ज्यावेळेस साईबाबांचं वय लहान होतं त्यावेळेस या महाराजांची वय साधारणपणे 80-85 पुढे होती. लक्षात घ्या, एवढ्या महान संतांनी या विभूतीला जे महत्व दिलं त्याच्यावरनं साईनाथांचं महत्व हे आपल्याला लक्षात येतं. आणि आजही त्यांच्या तोंडून जी वाणी बाहेर त्या काळात पडली होती ती खरी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते मला जरूर लिहून कळवा. पण बरीच मंडळी काय करतात, नुसतं साईराम लिहितात. तर साईराम न लिहिता तुम्हाला हा कार्यक्रम आवडला तर का आवडला, आणि आवडला नाही तर का आवडला नाही, आणि याच्यात काय बदल केले पाहिजेत याबद्दल जरूर मला कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि हो, आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये माहीत नसलेले साईबाबामध्ये. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.